आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. राजूर खाटात महिलेवर 8 जणांकडून सामूहिक अत्याचार. गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार गायकवाड यांचा 3 तास बोराखेडी पोलीस ठाण्यात ठिय्या. बुलढाणा शहरालगत असलेल्या राजूर खाटात एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून 8 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजूर घाटात निसर्गरम्य वातावरण असल्यानं येथे अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. अशीच एक महिला आणि तिचे नातेवाईक येथील देवीच्या मंदिर परिसरात गेले असताना दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी असलेल्या 8 जणांनी महिलेसोबत असलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील रोख रक्कम लुटून घेतली आणि त्यानंतर त्याच्या समोर सदर महिलेवर चाकूचा धाक दाखवून 8 जणांनी आळीपाळीनं बलात्कार केल्याची तक्रार बोराखेडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. गुन्ह्याची माहिती मिळताच बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केलाय. आज बोराखेडी पोलीस स्टेशनला एक घटना घडलेली आहे की राजूर घाटामध्ये देवीच्या मंदिरा शेजारी अनेक पर्यटक येत असतात, तर तिथून फिर्यादी आणि तिचे नातेवाईक हे राजूर घाटातून येत असताना तिथं सेल्फी काढण्यासाठी थांबलेले होते. तर दुपारी 2 वाजेच्या दरम्यान तिथे काही लोक आले, साधारण 8 लोक आहेत असे फिर्यादीने सांगितलेलं आहे. तर 8 लोक आले आणि त्यांनी फिर्यादीच्या मैत्रिणीला दरीमध्ये पलीकडे नेलं आणि तिच्यावर जबरी संभोग केलेला आहे आणि फिर्यादीच्या खिशातले 45,000 रुपये काढून घेतलेले आहे. त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला बोराखेडीला तक्रार प्राप्त झालेली आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे आणि गुन्हा दाखल होताच आरोपी देखील लवकरात लवकर अटक करण्याचे आम्ही प्रयत्न करीत आहोत.